देशातील सर्वाधिक व्यग्र असलेले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 52 विमानतळांशी जोडले गेले असून प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने उन्हाळी सुट्ट्या दरम्यान विमानतळावरून विमानांच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. मुंबईच्या विमानतळावरून दरवर्षी 4,88,00,000 प्रवासी ये जा करतात, परंतु मागील 2 ते 3 महिन्यात जेट एअरवेजच्या रोजच्या 152 सेवा बंद झाल्या, त्यामुळे प्रवासी संख्या रोडावण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण जेटच्या मार्गावर अन्य विमान सेवा कंपन्यांनी सेवा सुरू केल्या, त्यात काही नवीन मार्ग जोडले गेले. एप्रिलच्या आधी मुंबईच्या विमानतळावरून दररोज जवळपास 950 विमानांची ये जा सुरू होती. त्यावेळी एकूण देशांतर्गत 42 ते 44 शहरांना सेवा दिल्या जात होत्या. 17 एप्रिलला जेट एअरवेजच्या सेवा बंद झाल्यानंतर रोजच्या विमान उड्डाणांची संख्या 850 पर्यंत खाली आली आणि शहरांची संख्या 38 पर्यंत घसरली. पण एप्रिल व मे हा पर्यटनाचा काळ होता. 95% पर्यटक वेळेची बचत करण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देतात, त्यामुळे मुंबई विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढली. ते पाहता मोठ्या विमान सेवा कंपन्यांनी अनेक नवीन सेवा मुंबईहून सुरू केल्या. यामुळे दररोजच्या विमानांची संख्या 969 वर पोहोचली असून देशांतर्गत 22 शहरे हवाई मार्गे मुंबईला थेट जोडली गेली आहेत.